श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तर आता लवकरच दिवाळी येणार आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये याबद्दल भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, तरी तुम्ही ते चॅनलवर जाऊन बघा। आणि त्यानंतर हा एक व्हिडिओ आहे जो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की धनत्रयोदशीला चुकूनही या 6 गोष्टींची कधीच खरेदी करू नका। तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येईल, तुम्हाला गरीब येईल, त्यासाठी या गोष्टी कधीच आणू नका। तर जाणून घेऊया कोणत्या गोष्टी खरेदी करणे तुम्ही टाळले पाहिजे। तर धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो। या दिवशी सोने, चांदी, भांडे यांसारखे, पितळ यांच्यासारखे धातू आपल्या घरी आणतात। असे मानले जाते की धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद भेटतो आणि प्रसन्न होते माता लक्ष्मी आणि घरामध्ये सुख समृद्धी राहते। पण अशा काही गोष्टी आहेत ज्या टाळल्या पाहिजेत, ज्या आपल्या घरी आणल्या नाही पाहिजेत। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? त्या पहिला म्हणजे काचेची भांडी। बघा, या दिवशी लोक भांडी खरेदी करतात। तुम्हीही भांडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काचेची भांडी किंवा साखर, मातीची भांडी अजिबात घेऊ नका, कारण काच ही राहू या ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते। या शुभ दिवशी राहूशी संबंधित वस्तू घरात आणू नयेत, त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते। तर आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे धारदार आणि तीक्ष्ण गोष्ट। बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी कात्री, सुया, चाकू किंवा कोणत्याही प्रकारची धारदार वस्तू घरात आणू नका। धारदार वस्तूमुळे त्रास होऊ शकतो। जिथे अशांतता असते तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही। बघा, पुढची गोष्ट आहे ती म्हणजे चिनी मातीची गोष्टी। धनत्रयोदशीच्या दिवशी चिनी मातीचे शोपीस, भांडे इत्यादी कधीच आणू नयेत। या घरात आणणे शुभ मानले जात नाही। या वस्तू पटकन फुटू शकतात, त्यामुळे ते शुभ मानले जात नाही। पुढची गोष्ट आहे ती म्हणजे लोखंडाच्या वस्तू। लोखंडाच्या संबंधित शनीशी असल्याने धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाशी संबंधित एकही वस्तू खरेदी करू नका, शक्यतो टाळायचं। यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते। आणि शेवटी अजून एक वस्तू आहे ती म्हणजे ॲल्युमिनियमची वस्तू। ॲल्युमिनियमशी संबंधित वस्तू खरेदी करणे देखील टाळले पाहिजे। ॲल्युमिनियमचा संबंध थेट राहूशी आहे। राहूशा संबंधित जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सर्व आपल्या घरात दारिद्र्य घेऊन येतात, की आपल्या घरात अशांतता निर्माण होते। आणि पुढची गोष्ट आहे ती म्हणजे प्लॅस्टिकचे सामान। धनत्रयोदशीच्या दिवशी प्लॅस्टिकच्या वस्तू कधीच खरेदी करू नका, या घरात त्यामुळे घरात समृद्धी राहत नाही। धनत्रयोदशीच्या दिवशी प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू खरेदी करू नये। बघा, या गोष्टींचीही विशेष काळजी घ्या। काळ्या रंगाच्या वस्तू। धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू घरी आणणे टाळा। काळा रंग हा चांगला मानला जात नाही। रिकामे भांडे। जर तुम्ही भांडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती रिकामी आणू नका, असे अशुभ मानले जाते। भेसळयुक्त गोष्टी। बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तेल, तूप यांसारख्या वस्तू खरेदी करणार असाल तर सावधान, कारण अशा गोष्टींमध्ये खूप भेसळ होऊ शकते। त्यामुळे तुम्ही खरेदी करताना व्यवस्थितरित्या पाहून घ्या, घेऊ नका असं नाही। पण आणि याच्यावरच्या आधीच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही घेऊ नका। आणि तूप आणि तेल घेताना तुम्ही बघून घ्या। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि तुम्हाला दिवाळी आनंदाची, सुखाची, समृद्धीची, भरभराटीची जाओ अशी आपण स्वामीचरणी प्रार्थना करू। आणि आजची सेवा इथेच थांबूया। धन्यवाद।